असं मारायला तर तुम्ही तसं तरी मरू द्या ना. पासूनचे हे लोक इथे कुणी शिकलेले तिथं आणि ह्यांनी ही जमीन कसलेली आहे, यांची जमीन इथे कसलेली, यांचे लेकर बाळकर आता तिथं उपजिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इथं वाटप केले. त्यांना गोपीनाथ मुंडे साहेबांनी इथं बोर दिलाय. हे सगळं असं असताना राजकारणापुरतं ह्यांचा मतदानापुरतं वापर केला जात आहे आणि आज इथं MIDC इथं आणली जात आहे. MIDC पंचतारांकित कृषी उत्पन्न बाजार समिती जे आहे इथं सगळ्या लोकांनी तिथं प्लॉट ढापले, तिथं अतिक्रमण केले, तिथं बंगले बांधले, ते सोडून त्यांनी इथलं त्यांनी उठवायला लागले. तर इथं हे अनुसूचित जमातीतले लोक, हे बारदी लोक, ह्या लोकांनी जायचंय कुठं, ह्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन तेवढंच आहे. लेकर बाळ शिकवायला लागले ते लोक आणि आता कुठं त्यांच्या चोऱ्या डाक्यापासून त्यांची सुटका होईल. ह्यांनी पुन्हा चोऱ्या डाक्या करायच्यात का? मग हे आत्महत्या नाहीत करणार. आज दोन बायांना एंड्रेल पेले, दोन बाया दवाखान्यात नेल्यात, त्या बायाचं काय करायचं? आज घरातल्या कुटुंबातले माणसं मरत असते जमिनीवर. इथं ह्यांनी मोजमाप करायचं म्हणून सांगते तर सगळ्याच गोष्टी करून जाते. तर हे सगळे बहाणे तर इथं हे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे त्यांचं तालुका हे त्यांचं का त्यांनीच म्हणलेले की आम्हाला 5 स्टार हे आणायचं इथं म्हणून. त्यांचं हे सगळं त्यांच्या लोकांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी ह्या जमिनी हडप केलेल्या आहेत. ते सामाजिक न्यायमंत्री नाही, ते अन्याय मंत्री आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचंच बरं त्यांना दिसायला लागले. ह्या बाकी काही होत नाहीये, फक्त सरकारी जागेची मोजणी होते. MIDC प्रकल्पासाठी फक्त सरकारी जागेची मोजणी करण्याचं काम चालू आहे. त्यात कुणी सरकारी कामामध्ये अडथळा आणू नये, अतिक्रमण काढण्याचं काम चालू नाहीये. या जागेमध्ये ज्या लोकांची घर आहेत ते जर भविष्यात पाडली तर त्यांना काय पर्याय जागा वगैरे दिली आहे का शासनाने? भविष्याचं मी आताच काही सांगू शकत नाही. आता आज इथं सरकारी जागेची फक्त मोजणी चालू आहे. सरकारी जागेची मोजणी करण्यासाठी आम्हाला कुणाला नोटिसेस देण्याची गरज नाही आहे. आज फक्त मोजणी चालू आहे. सरकारी कामात कुणी अडथळा आणू नये. Okay,